नमस्कार. श्री महिषासुरमर्दिनी स्तोत्र श्लोक 14. श्लोक वाचूया. कर मुरलीरव वीजित कूजित लज्जित कोकिल मंजुमते मिलित मिलिंद मनोहर गुंजित रंजित शैल निकुंजगते. निजगणभूत महाशबरीगण रंगण संभृत केलिरते. जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक पर्दिनी शैलसुते. असा हा श्लोक आहे. आता एक एक चरण म्हणूया. करमुरलीरव वीजित कूजित म्हणा. करमुरलीरव वीजित कूजित लज्जित कोकिल मंजुमते. लज्जित कोकिल मंजुमते. आता पूर्ण ओळ. करमुरलीरव वीजित कूजित लज्जित कोकिल मंजुमते म्हणा. करमुरलीरव वीजित कूजित लज्जित कोकिल मंजुमते. आता दुसरी ओळ. मिलित मिलिंद मनोहर गुंजित म्हणा. मिलित मिलिंद मनोहर गुंजित रंजित शैल निकुंजगते. रंजित शैल निकुंजगते. आता पूर्ण ओळ. मिलित मिलिंद मनोहर गुंजित रंजित शैल निकुंजगते म्हणा. मिलित मिलिंद मनोहर गुंजित रंजित शैल निकुंजगते. आता तिसरी ओळ. निजगणभूत महाशबरीगण म्हणा. निजगणभूत महाशबरीगण रंगण संभृत केलिरते. रंगण संभृत केलिरते. आता पूर्ण ओळ. निजगणभूत महाशबरीगण रंगण संभृत केलिरते म्हणा. निजगणभूत महाशबरीगण रंगण संभृत केलिरते. जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक पर्दिनी शैलसुते म्हणा. जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक पर्दिनी शैलसुते. या श्लोकामध्ये कर मुरलीरव वीजित कूजित ह्रस्वदीर्घाकडे लक्ष द्यायचं. कर मुरली ली दीर्घ म्हणायचं. वी दीर्घ म्हणायचं. वीजित कूजित कुदीर्घ म्हणायचं. लज्जित कोकिल मंजुमते. मंजुमते असं आहे तिथे. यचा उच्चार आहे. लज्जित कोकिल मंजुमते. दुसऱ्या ओळीमध्ये मिलित मिलिंद मनोहर गुंजित रंजित शैल निकुंजगते. आता या प्रत्येक ठिकाणी जे अनुस्वार आहेत गुंजित रंजित निकुंज असं त्या ठिकाणी यचा उच्चार आहे. शक्य तितका करायचा, नाही तर अनुस्वारासारखं म्हटलं तरी चालतं. मिलित मिलिंद मनोहर गुंजित रंजित शैल निकुंजगते असं आहेत. तिसऱ्या ओळीमध्ये निजगणभूत महाशबरीगण भूदीर्घ म्हणायचा, री दीर्घ म्हणायचा. रंगण संभृत संभृत केलिरते. ली रस्व म्हणायचं. या गोष्टी लक्षात घेऊन आता आपण हा श्लोक पूर्ण म्हणूया. करमुरलीरव वीजित कूजित लज्जित कोकिल मंजुमते. मिलित मिलिंद मनोहर गुंजित रंजित शैल निकुंजगते. निजगणभूत महाशबरीगण रंगण संभृत केलिरते. जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक पर्दिनी शैलसुते म्हणा. करमुरलीरव वीजित कूजित लज्जित कोकिल मंजुमते. मिलित मिलिंद मनोहर गुंजित रंजित शैल निकुंजगते. निजगणभूत महाशबरीगण रंगण संभृत केलिरते.
जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते। आता 13 आणि 14 हे 2 श्लोक एकत्र म्हणूया। कमल दलामल कोमल कांतिकला कलितामल भालल ते सकल विलास कला निलयक्रम केली चलत कल हंस कुले अलिकुल संकुल कुंतल मंडल मौली मिलद बकुलालिकुले। जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते। कर मुरली रव वीजित कूजित लज्जित कोकिल मंजुमते मिलित मिलिंद मनोहर गुंजित रंजित शैल निकुंजगते। निज गण भूत महाशबरी गण रंगण संमृत केली रते। जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते। अंबा माता की जय। नमस्कार। श्री महिषासुरमर्दिनी स्तोत्र श्लोक 14वा। श्लोक वाचूया। कर मुरली रव वीजित कूजित लज्जित कोकिल मंजुमते मिलित मिलिंद मनोहर गुंजित रंजित शैल निकुंजगते। निजगण भूत महाशबरीगण रंगण संभृत केलिरते। जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते। असा हा श्लोक आहे। आता अर्थ बघूया। कर मुरली रव। कर मुरली म्हणजे हातातली मुरली बासरी, तिचा रव म्हणजे तिचा मधुर आवाज। हे देवी, तुझ्या हातातल्या बासरीचा मधुर आवाज जो आहे ते ऐकून काय होतं? तर वीजित कूजित लज्जित कोकिल, कोकिळासुद्धा लाजून जातात, लज्जित होतात, आणि आपलं कूजन करणं त्या थांबवून देतात। असं म्हटलं की तुझ्या हातातल्या मुरलीतून निर्माण झालेल्या त्या मधुर स्वरांच्यामुळे कोकिळा लाजतात, लज्जित कोकिल आणि विजित कूजित, आणि त्यांचं कूजन त्या सोडून देतात, त्या शांत होतात, नीरव होतात, मौन होतात। मंजुमते, आणि त्या तुझ्याभोवती फिरू लागतात, त्या किलबिलाट करतात, आणि तेव्हा तुझं मन रमतं, त्यांच्याबद्दल तू प्रेमभाव ठेवतेस, मंजुमते। असं पहिल्या ओळीचा अर्थ। मिलित मिलिंद, मिलिंद म्हणजे भुंगे, मिलित म्हणजे एकत्र आलेले, एकत्र आलेले भुंगे जे आहेत मनोहर गुंजित, ते अत्यंत मनोहर असं गुंजन करत असतात, मधुर कूजन करतात, गुंजन करतात। रंजित शैल निकुंजगते, आणि त्यांच्या आवाजाने निनादित झालेल्या त्या पर्वतावर, शैल म्हणजे त्या पर्वतावरच्या, निकुंजगते, निकुंज म्हणजे वेलींचे कुंज, वेलींचे मंडप, त्या मंडपामध्ये तुझं वास्तव्य असतं। गुंजित रंजित, त्या भुंग्यांच्या गुंजनाने निनादित झालेल्या शैल निकुंज, त्या पर्वतावरच्या वेलींच्या मंडपामध्ये तू राहतेस, तुझं वास्तव्य असत। असं दुसऱ्या ओळीचा अर्थ। मिलित मिलिंद, एकत्र आलेले जे भुंगे आहेत त्यांच्या मधुर कूजनाने पर्वत सगळा निनादित होतो, आणि त्या पर्वतावर वेलींच्या मांडवामध्ये तू राहतेस, असं म्हटलंय। काही ठिकाणी मिलित पुलिंद असा पण पाठभेद आहे, म्हणजे ते सगळे भुंगे एकत्र येतात आणि त्या सगळ्या भूभागामध्ये तो स्वर त्यांचा गुंजतो, असा त्याचा अर्थ आहे। निजगण भूत असं म्हटलंय, महाशबरी गण। निजगण भूत म्हणजे स्वतःचे जे गण आहेत त्या गणामध्ये, भक्तगणामध्ये असलेल्या महाशबरी गण,
भिल्ल स्त्रियांचा मोठा समूह, महाशबरी गण म्हणजे शबरी म्हणजे भिल्ल स्त्रिया यांचा मोठा असा समूह, रंगण संभृत, रंगण म्हणजे नृत्य गीत अभिनय अशा अनेक प्रकारच्या ज्या नाट्यलीला आहेत त्यांनी तो युक्त आहे संभृत. तुझ्या भक्तगणांमध्ये असलेल्या भिल्ल स्त्रियांचा मोठा समूह जो आहे तो या सगळ्या नाट्यलीलांच्यामध्ये युक्त आहे, नाट्यलीलांनी युक्त आहे आणि तो त्यांनी संपन्न आहे. केली रते आणि हा सगळा समूह तुझ्याभोवती फेर धरून क्रीडा करतो आणि त्यावेळी त्यामध्ये तू रममाण होतेस. हे देवी, हे गिरिजे, तुझा केशसंभार अत्यंत विलोभनीय आहे. हे महिषासुरमर्दिनी, तुझा त्रिवार जय जयकार असो, असं देवीचं वर्णन या श्लोकामध्ये आलेलं आहे. नृत्य नाट्य संगीत हे देवीला किती प्रिय आहे याचं वर्णन आहे, तसंच निसर्गामध्ये देवी कशी रमते त्याचं वर्णन आहे. आणि आपल्या भक्तगणांमध्ये भिल्लिणींच्या समूहामध्ये तिचं मन रमतं असं वर्णन देवीचं या श्लोकामध्ये केलेलं आहे. सरळ अर्थ बघूया. हे देवी, तुझ्या हातातील मुरलीतून निर्माण झालेल्या मधुर स्वरामुळे लाजलेल्या आणि मौन झालेल्या कोकिळा तुझ्या भोवती जमतात, तेव्हा त्यांच्या किलबिलाटानी तुझं मन रमतं, त्यांच्याप्रती तू प्रेमभाव ठेवतेस. तुझ्या सभोवा आसपास एकत्रित झालेल्या भुंग्यांच्या मधुर कूजनानी निनादित झालेल्या पर्वतावरच्या वेलींच्या मंडपात तुझं वास्तव्य असतं. तुझ्या भक्तगणांमध्ये अंतर्भूत झालेल्या तुझ्या सहचरी असलेल्या ज्या भिल्ल स्त्रिया की ज्या नृत्य गीत अभिनय अशा नाट्यलीलांनी संपन्न आहेत त्या भिल्ल स्त्रियांचे अनेक समूह तुझ्याभोवती फेर धरून क्रीडा करतात, तेव्हा त्यामध्ये तू रममाण होतेस. हे गिरिकन्यके देवी, तुझा केशसंभार अतिशय रमणीय आहे. हे महिषासुरमर्दिनी, तुझा त्रिवार जय जयकार असो. अंबा माता की जय.